नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रकरण 6 वैजिक राशींचे अवयव सराव संच 6.1 याबद्दल माहिती घेऊया। प्रश्न क्रमांक 1 अवयव पाडा। पा, या ठिकाणी पहिले उदाहरण दिलेत एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18। याची माहिती घेऊया थोडक्यात आधी। पहिले वर्ग पद असते, दुसरे रेषीय पद आणि तिसरे स्थिर पद। याला 9x ला मध्यम पद असं देखील म्हणतात। आता या ठिकाणी वर्ग पद, आता काही उदाहरणांचं निरीक्षण करा। पहिले उदाहरण, दुसरे उदाहरण आणि तिसरे, याच्यामध्ये वर्ग पदाचा सहगुणक 1 आहे, इथं देखील 1 आहे, इथं देखील 1 आहे, या ठिकाणी देखील 1 आहे आणि इथं देखील 1 आहे। अशा वेळी फक्त स्थिर पदाचे आपण अवयव काढायचे आहेत। मग आता ते अवयव काढूया स्थिर पदांचे। आणि चौथं उदाहरण पहा, वर्ग पदाचा सहगुणक 1 शिवाय दुसरी संख्या असेल त्यावेळेला त्यांचा गुणाकार करून अवयव काढायचा आहे। आपण एकामागोमागे एक उदाहरण पाहूया। पहिलं उदाहरण घेऊया एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18। आता आपण 18 लिहिताना चिन्हा सकट लिहायचे, कारण चिन्ह बोलकं असतं, चिन्ह सांगतं अवयवांची बेरीज करा। आणि ती बेरीज किती आली पाहिजे? मधल्या पदाच्या सहगुणक एवढी। मधल्या पदाचा सहगुणक 9 आहे, म्हणून 18 चे अशी अवयव शोधायची की त्यांची बेरीज 9 आली पाहिजे। 6 3 18। आता हे दोन्ही धन आहेत, हे दोन्ही धन किंवा दोन्ही ऋण हे मधल्या पदाच्या चिन्हावरून ठरतं। आता हे धन असल्यामुळे दोन्हीही धन आहेत, म्हणून एक्स वर्ग, आता 9x लिहिण्याऐवजी कसं लिहायचं पहा, एक्स वर्ग अधिक 6x अधिक 3x अधिक 18। आता या ठिकाणी दोन्ही, पहिल्या दोन्ही पदामधून एक्स सामायिक निघतो, म्हणून एक्स जर सामायिक घेतला तर कंसात एक्स अधिक 6 राहतात, अधिक 3, याच्यातून दुसऱ्या दोन पदामधून 3 सामायिक घेतला तर एक्स अधिक 6 कंसात राहतात। मग आपण केलेला भाग बरोबर आहे की नाही हा जरा चेक करायचा असेल तर पुन्हा एकदा कंस सोडवून बघा। एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, एक्स गुणिले 6 6x, 3 गुणिले x 3x, 3 × 18 म्हणजे बरोबर आहे। आता या दोन्ही राशी तपासा, पहिली राशी आणि दुसरी राशी। पहिल्या राशीमध्ये एक्स अधिक 6 आहे, दुसऱ्या राशीमध्ये देखील एक्स अधिक 6 आहे, म्हणून आपण सामायिक जर एक्स अधिक 6 घेतले तर या ठिकाणी एक्स आणि अधिक 3 हे दुसरा अवयव शिल्लक राहतो, म्हणजे ते दुसऱ्या कंसात लिहायचे। अशा रीतीने एक्स वर्ग अधिक 9x अधिक 18 चे अवयव एक्स अधिक 6 गुणिले एक्स अधिक 3 असे दोन अवयव मिळतात। दुसरं उदाहरण आहे एक्स वर्ग वजा 10x अधिक 9। पुन्हा एकदा आपण 9 चे अवयव काढूया, कारण वर्ग पदाचा सहगुणक 1 आहे। मग अधिक 9, मग अधिकचं चिन्ह सांगता अवयवांची बेरीज करा। आता अवयवांची बेरीज ही मधल्या पदाच्या सहगुणक एवढी आली पाहिजे, ती किती आली पाहिजे? ऋण 10। तर पहिला आधी अवयवांची बेरीज 10 येते की नाही बघू, चिन्हाच्या बाबतीत नंतर बघू आपण। 9 × 1 = 9, 9 × 1 = 10 होतात। पण एक लक्षात ठेवायचं आपल्याला, ज्या वेळेला आपण हे चिन्ह धन असेल त्यावेळेला दोन्ही अवयव धन किंवा दोन्ही अवयव ऋण, या ठिकाणी आपण दोन्ही अवयव धन घेतलेत, या ठिकाणी दोन्ही अवयव ऋण घेतलेत, या ठिकाणी दोन्ही अवयव धन घेतले कारण मध्यम पदाचं सहगुण चिन्ह धन होतं, आणि या ठिकाणी पहा मध्यम पदाचं चिन्ह ऋण आहे, रेषीय पदाचं चिन्ह ऋण असल्यामुळे एक तर दोन्ही अवयव ऋण किंवा दोन्ही अवयव धन असतात जेव्हा हे धन असतात तेव्हा। मग आता या ठिकाणी पाहूया आपण एक्स वर्ग वजा 9x वजा एक्स अधिक 9, मधल्या पदाची फोड करून आपण दुसरी स्टेप लिहिलेली आहे। आता पहिल्या दोन पदामधून एक्स सामायिक घेतला तर कंसात राहतात एक्स वजा 9, आणि याच्यात काहीच सामायिक नाही म्हणजे वजा 1 सामायिक घेतला तर कंसात राहिले एक्स वजा 9। हवं तर पुन्हा एकदा तपासून पहा, एक्स गुणिले एक्स, एक्स वर्ग, एक्स गुणिले वजा 9 वजा 9x वजा, आता या दोन्हीमध्ये काय, आता वजा 1 × x वजा एक्स, वजा गुणिले वजा अधिक 9 × 1 = 9, म्हणजे आपण सोडवलेला भाग बरोबर आहे। आता या ठिकाणी पहिला भाग आणि हा दुसरा भाग, पहिल्या भागामध्ये पहा पहिल्या राशीमध्ये सुद्धा एक्स वजा 9 आहे, दुसऱ्या राशीमध्ये पण एक्स वजा 9 आहे। आता याच्यातून एक्स वजा 9 जर सामायिक घेतला तर कंसात राहतात एक्स वजा 1। उदाहरण 3, वाय वर्ग अधिक 24y अधिक 144, पुन्हा एकदा एक्स अधिक 144 लिहिले, अधिकचं चिन्ह सांगता बेरीज करा, आणि बेरीज किती आली पाहिजे? अधिक 44, म्हणजेच हे अधिक चिन्ह सांगतं दोन्ही अवयव धन असले पाहिजेत, आणि हे अधिक चिन्ह सांगता अवयवांची बेरीज करा। आता वाय वर्ग अधिक 12y अधिक 12y अधिक 144
अशा रीतीने ही स्टेप लिहिता येते। आता पहिल्या दोन पदामधून वाय जर सामायिक घेतलात तर वाय कंसात वाय अधिक बारा, याच्यामध्ये 144 चा 12 एक अवयव असल्यामुळे आपण 12 सामायिक घेतले तर वाय अधिक 12 राहतात। म्हणून आता वाय अधिक 12 पहिल्या भागामध्ये पण आहे, दुसऱ्या भागामध्ये पण वाय अधिक 12 आहे, म्हणून आपण वाय अधिक 12 सामायिक घेतला तर कंसात राहतात वाय अधिक 12, आणि अशा रीतीने वाय वर्ग अधिक 24 वाय अधिक 144 चे अवयव मिळतात वाय अधिक 12 गुणिले वाय अधिक 12। आता चौथं उदाहरण पहा, वाय वर्गाचा सहगुणक पाय या ठिकाणी 1 नाही, म्हणून स्थिर पदाला त्या अवयवन सहगुणकानं गुणायचं 5 गुणिले वजा 10 बरोबर वजा 50। वजाचं चिन्ह सांगतं आपल्याला अवयवांची वजाबाकी करा आणि ती मध्यम पदाच्या सहगुणकात केली पाहिजेत। मग जर 50 च्या 10 5 50 घेतले आपण तर 10 आणि 5 मधला फरक 5 येतो, पण आता कोणाला धन, आता जर ऋण असेल गुणाकार तर एक अवयव धन आणि एक अवयव ऋण असणार, त्यावेळेला पुन्हा एकदा मध्यम पदाची मदत घ्यायची आणि मध्यम पदाचं जे चिन्ह आहे ते मोठ्या अवयवाला द्यायचं आणि त्याचं विरुद्ध चिन्ह लहान अवयवाला द्यायचं। म्हणून बघ आपण आता स्टेप ही कसं लिहू शकतो, आपण 5y कसे लिहायचे आहेत, 10y वजा 5y, म्हणून 5y चा वर्ग अधिक 10y वजा 5y वजा 10। आता याच्यात पहिल्या दोन पदामध्ये कारण 10 चा 5 एक अवयव आहे म्हणून 5y हा जर सामायिक घेतलात कंसात राहिले y अधिक 2। बघा गुणाकार करून 5y गुणिले y 5y चा वर्ग 5y गुणिले 2 5 2 10y। आता 10 चा 5 एक अवयव आहे म्हणजे याच्यात पण 5 आहेत याच्यात पण 5 आहेत, म्हणून आपण 5 सामायिक घेतले तर कंसात राहिले y अधिक 2। गुणाकार करा वजा 5 गुणिले y वजा 5y वजा गुणिले अधिक वजा 5 दुनी 10, म्हणजे आपण सोडवलेला भाग बरोबर आहे। आता या ठिकाणी देखील वाय अधिक 2 आहेत पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये देखील वाय अधिक 2 आहेत, म्हणून ते वाय अधिक 2 जर सामायिक घेतला तर कंसात राहिले 5y वजा 5, आणि म्हणून 5y वर्ग अधिक 5y वजा 10 चे अवयव आपल्याला मिळाले y अधिक 5 गुणिले 5y वजा 5। उदाहरण 5, p वर्ग वजा 2p वजा 35, या ठिकाणी वर्गपदाचा सहगुणक 1 आहे म्हणून आपण स्थिर पद जे आहे वजा 35 त्याचे अवयव घ्यायचं। वजाचं चिन्ह पुन्हा एकदा आपल्याला सांगतं अवयवांची वजाबाकी करा, ती त्यांची वजाबाकी मधल्या पदाच्या सहगुणका एवढी आली पाहिजेत। मग आपण 7 5 जर 35 घेतले 7 5 35 तर 7 आणि 5 मधला फरक 2 चा येतोच, मग आता हा जर गुणाकार ऋण असेल तर एक अवयव धन आणि एक अवयव ऋण येतो, त्यावेळेला पुन्हा मधल्या पदाचं चिन्ह इथे मोठ्या अवयवाला द्यायचं आणि त्याचं विरुद्ध चिन्ह धन अवयवाला। म्हणून हा मोठा अवयव 7 आहे त्याला मधल्या पदाचं चिन्ह दिल्यानंतर ते ऋण 7 होतात आणि हे धन 5 आहेत। म्हणून आता कसं लिहायचं, आपण p चा वर्ग वजा 7p अधिक 5p वजा 35। आता याच्यातून जर p सामायिक घेतला आपण पहा, याच्यातून पी सामायिक घेतला तर p वजा 7 कंसात राहतात आणि दुसऱ्या पहा 35 चा 5 एक अवयव आहे, म्हणून आपण दोन्ही पदामध्ये 5 आहेत याच्यात पण 5 आहेत याच्यात पण 5 आहेत, 5 7 35 आहे ते, मग आपण 5 सामायिक घेतला तर कंसात राहिले p वजा 7। मग आता p वजा 7 दोन्ही ठिकाणी आहेत म्हणून आपण p वजा 7 जर इथं सामायिक घेतले तर कंसात राहतात p वजा 5, आणि अशा रीतीने p वर्ग वजा 2p वजा 35 चे अवयव मिळतात p वजा 7 आणि p वजा 5। उदाहरण 6, p वर्ग वजा 7p वजा 44, या ठिकाणी आपण ऋण 44 चे अवयव काढणार आहोत आणि ते अवयव पहा, त्या अवयव वजाचं चिन्ह पुन्हा एकदा सांगतं आपल्याला अवयवांची वजाबाकी करा आणि वजाबाकी मधल्या पदाच्या सहगुणकात केले पाहिजे म्हणजे 7 आली पाहिजेत। मग 11 चौक 44, हे जर 44 चे अवयव घेतला तर 11 आणि 4 मधला फरक आपल्याला मिळतो 7। मग आता या वेळेला गुणाकार ऋण असल्यामुळे एक अवयव धन आणि एक अवयव ऋण, अशा वेळेला मधल्या पदाचं चिन्ह मोठ्या अवयवाला द्या, हे ऋण आहे ऋण 11 केले आपण आणि हे धन 4, म्हणून p वर्ग वजा 11p अधिक 4p वजा 44, आणि या ठिकाणी p जर सामायिक घेतला तर कंसात राहिले p कंसात p वजा 11, आणि याच्यातून दोन्ही मधून 44 चा 4 एक अवयव आहे म्हणून आपण 4 सामायिक घेतले तर p वजा 11, यांचा गुणाकार करून बघितला कंस सोडून तर एवढेच मिळणार। आता दोन्ही राशीमध्ये p वजा 11 आहेत म्हणून p वजा 11 जर सामायिक घेतले तर कंसात राहतात p वजा 4। उदाहरण 7, m वर्ग वजा 23m अधिक 120, आता या ठिकाणी अधिक 120 चे आपण अवयव काढूया
आता अधिकचे चिन्ह असल्यामुळे दोन्ही अवयव धन किंवा दोन्ही अवयव ऋण। जर दोन्ही धन अवयव धन घेतले तर अधिक 23 होतील, म्हणून आपण मधल्या पदाचं चिन्ह ऋण आहे हे दोन्ही अवयव ऋण घ्यायचे। म्हणून पहा एम वर्ग वजा 15 एम वजा 8 एम अधिक 120। पहिल्या दोन्ही राशीमधून एम सामायिक घेतला, कंसात राहिले एम वजा 15। दुसऱ्या राशीमधून आपण 8 सामायिक घेतला, कारण 120 चा 8 हा एक देखील अवयव आहे, म्हणून आपण 8 सामायिक घेतले, कंसात राहिले एम वजा 15। मग या ठिकाणी पहा पहिल्या राशीमध्ये एम वजा 15 आहे, दुसऱ्या राशीमध्ये देखील एम वजा 15 आहेत, म्हणून आपण एम वजा 15 सामायिक घेतले कंसाच्या बाहेर, तर कंसात राहतात एम वजा 8। अशा रीतीने एम वर्ग वजा 23 एम अधिक 120 चे अवयव मिळतात एम वजा 15 गुणिले एम वजा 8। उदाहरण 8, एम वर्ग वजा 25 एम अधिक 100। आता अधिक 100 चे अवयव काढायचे, या ठिकाणी अधिक 100 चे अवयव काढले, अधिकचे चिन्ह सांगतं बेरीज करा आणि बेरीज मधल्या पदाच्या सहगुणक एवढी आली पाहिजे 25। मग आता 25 जर घेतला तर धन 20 धन 5 घेतला तर धन 25 होतात, आपल्याला ऋण पाहिजेत, म्हणून या ठिकाणी ऋण असल्यामुळे दोन्ही अवयव ऋण घ्यायचे, म्हणून एम वर्ग वजा 20 एम वजा 5 एम अधिक 100। आता पहिल्या दोन्ही राशीमधून पहिल्या दोन्ही पदामधून एम सामायिक घेतला आणि दुसऱ्या दोन पदामधून आपण ऋण 5 सामायिक घेतला, तर इतर राहतात एम वजा 20 आणि या ठिकाणी राहतात एम वजा 20। तर या ठिकाणी आता एम वजा 20 इथं पण आहेत, एम वजा 20 इथं पण आहेत, मग एम वजा 20 जर सामायिक घेतले कंसात राहतात एम वजा 5 आणि अशा रीतीने एम वर्ग वजा 25 एम अधिक 100 चे अवयव मिळतात एम वजा 20 गुणिले एम वजा 5। उदाहरण 9, 3x चा वर्ग अधिक 14x अधिक 15। या ठिकाणी पहा वर्गपदाचा सहगुणक 1 नाही, म्हणून या ठिकाणी आपल्याला गुणाकार करावा लागेल 3 गुणिले 15। 3 गुणिले 15 45, हे धन 45 आहेत, म्हणजे दोन्ही म्हणजेच अवयवांची बेरीज केली पाहिजेत, हे चिन्ह सांगता अवयवांची बेरीज करा, मग 9 अधिक 5 14 आपल्याला बेरीज मिळाली म्हणजे अवयव बरोबर आहेत, म्हणून 3x वर्ग अधिक 9x अधिक 5x अधिक 15। आता पहिल्या दोन पदामधून 3 सामायिक घेतले 3x, कंसात राहतात x अधिक 3। आता 15 चा 5 हा देखील एक अवयव आहेच, म्हणून याच्यात पण 5 आहेत याच्यात पण 5 आहेत, म्हणून 5 सामायिक घेतले कंसात राहिले x अधिक 3। पडताळ घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा कंस सोडून बघा, या स्टेप एवढे मिळतील आपल्याला। आता या दोन्ही राशीमध्ये x अधिक 3 आहेत, ते कंसाबाहेर घेऊया सामायिक असल्यामुळे कंसात राहतात 3x अधिक 5 आणि अशा रीतीने 3x वर्ग अधिक 14x अधिक 15 चे अवयव मिळतात x अधिक 3 गुणिले 3x अधिक 5। उदाहरण 10, 2x वर्ग अधिक 1x वजा 45। या ठिकाणी देखील वर्गपदाचा सहगुणक 2 आहे, म्हणून 2 गुणिले 45 करू, 2 गुणिले 45 केला तर आपल्याला मिळतात वजा 90। आता वजाचं चिन्ह सांगता अवयवांची वजाबाकी करा आणि अवयवांची वजाबाकी किती आली पाहिजे, मधल्या पदाच्या सहगुणक एवढी, म्हणजेच 1, एक्सचा सहगुणक 1 आहे। 10 9 90, 10 आणि 9 मधला एक फरक, 10 आणि 9 मधला फरक 1 चा येतो, पण आता हा गुणाकार ऋण असल्यामुळे एक अवयव धन आणि एक अवयव ऋण येणार, मग यातला धन कोणता येतो आणि ऋण कोणता येतो हे मधल्या पदाच्या चिन्हावरून ठरतं। मधल्या पदाचं चिन्ह जे आहे ते मोठ्या अवयवाला द्यायचं आणि त्याचं विरुद्ध चिन्ह दुसऱ्या अवयवाला द्यायचं, मधल्या पदाचं चिन्ह धन असल्यामुळे ते मोठ्या पदाला म्हणजे 10 ला दिलं आणि त्याचं विरुद्ध चिन्ह दुसऱ्या अवयवाला दिलं लहान अवयवाला। मग आता पहिल्या दोन्ही पदामध्ये पहा 2x सामायिक आहे, म्हणून 2x सामायिक घेतला तर 1x अधिक 5 राहतात आणि 45 चा 9 देखील एक अवयव आहेच, म्हणून आपण 9 जर सामायिक घेतला तर कंसात 9x अधिक 5 राहतात। आता पहिल्या राशीमध्ये आणि दुसऱ्या राशीमध्ये पहा 1x अधिक 5 सामायिक आहेत, 1x अधिक 5 सामायिक आहेत, म्हणून कंसाच्या बाहेर घेतले तर कंसात राहतात 2x वजा 9, हे कंस मागे पुढे लिहिले तरी चालतात। आता 11 उदाहरण पहा, 20x चा वर्ग वजा 26x अधिक 8। आता या ठिकाणी तुम्ही दोन कंसाच्या, कारण या सर्व समसंख्या असल्यामुळे 2 ने भाग जाणार आहे माहिती आहे, म्हणून आपण 2 सामायिक काढून देखील गणित सोडवता येईल। 2 जर सामायिक काढला तर समीकरण होईल 10x चा वर्ग वजा 13x अधिक 4, असंही सोडवता येईल आपल्याला,
पण आता या ठिकाणी मी मात्र डायरेक्ट सोडवलेला आहे सामायिक न काढता, 20 × 8 160. आता 160 पाय धन आहेत, 160 कारण 20 आणि 8 दोन्ही धन असल्यामुळे 160 हे धन आहेत. धनचिन्ह सांगतं आपल्याला अवयवांची बेरीज करा आणि बेरीज किती आली पाहिजे 26. जर दोन्ही धन घेतले तर धन 26 होतील, आपल्याला धन 26 नको आहे तर ऋण 26 पाहिजे, म्हणजेच मधल्या पदाचं चिन्ह आहे ते द्यायचं, म्हणजे ऋण 26 झाले. म्हणून आता लिहिताना लिहूया आपण -20x² - 10x - 16x + 8. आता या ठिकाणी पहा 20 चा 10 एक अवयव आहेच, म्हणून आपण 10x आणि x दोन्ही मध्ये आहे, 10x जर सामायिक घेतला तर कंसात राहिले तुमचे 2x + 1. आता 16 चा 8 एक अवयव आहे, म्हणून आपण 8 जर सामायिक घेतले तर 8 × 2 = 16 × 8 = 1, म्हणून कंसात राहिले 2x + 1. आता पहिल्या राशीमध्ये पहिल्या भागामध्ये आणि दुसऱ्या भागामध्ये पहा 2x + 1 सामायिक आहे, म्हणून 2x + 1 सामायिक घेतला कंसात राहिले तुमचे 10x - 8, म्हणजेच 20x² - 26x + 8 चे अवयव मिळतात आपल्याला 2x + 1 आणि या ठिकाणी मिळतात 10x - 8. पहा अवयव मिळाले 2x + 1 × 10x - 8. 12वं उदाहरण पहा शेवटचं, 44x² - x - 3. आता या ठिकाणी देखील वर्गपदाचा सहगुणक 1 नाही, म्हणून यांचा गुणाकार करा, 44 × √3 = √132 मिळतात. आता ऋण 132 चे असे अवयव काढायचे की फरक 1 चा असला पाहिजेत, कारण वजाचं चिन्ह सांगतं अवयवाची वजाबाकी करा, फरक शोधा आणि तो फरक 1 आला पाहिजेत. मग आता आपण 11 आणि 12 जर अवयव घेतले तर आपल्याला पहा 11 आणि 12 घेतले तर 12 आणि 11 मधला फरक 1 चा मिळतोच. मग आता त्याच्यानंतर पहा मधल्या पदाचं चिन्ह आहे ते मोठ्या अवयवाला दिलं, म्हणजे राहिलेले विरुद्ध चिन्ह 11 ला दिले लहान अवयवाला, म्हणून 44x² + 11x - 12x - 3. आता 44 चा 11 एक अवयव आहे, म्हणून 11x जर सामायिक घेतला कंसात राहिले 11 + 44 4x + 11 = 11, म्हणजे 4x + 1 कंसाच्या आतमध्ये राहिले. आता 12 चा 3 एक अवयव आहे, म्हणून 3 सामायिक घेतले आपण कंसात राहिले 4x + 1. मग आता दोन्ही राशीमध्ये 4x + 1 आहेत, म्हणून ते 4x + 1 जर सामायिक घेतले तर कंसात राहिले 11x - 3 11x - 3, म्हणजे 44x² - x - 3 चे अवयव मिळतात 4x + 1 × 4x - 3.